नमस्कार सद्गुरू मी रकुल आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे की आपण पाहतोय की आजच्या काळात स्त्रियांवर होणारे अत्याचार खरंच खूप वाढले आहेत बलात्कारांची संख्या वाढली आहे घरगुती हिंसा वाढली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच याचं वाईट वाटतंय आमची इच्छा आहे की यासाठी काही बदल घडावा रोज आपण वर्तमानपत्रात याबद्दल वाचतो तेव्हा खूप वाईट वाटतं पण ह्यावर तुमचं काय मत आहे की कसा बदल घडवता येईल आपल्याला माहिती आहे की कठोर शिक्षा यामागचा एक पर्याय होऊ शकतो पण असं काही होताना दिसत नाहीये तर तुम्हाला काय वाटतं की काय करता येईल ज्यामुळे महिलांविरुद्ध होणारे अन्याय थांबवता येतील आणि भारताला सर्वांसाठी एक सुरक्षित देश बनवता येईल नमस्कार रकुल होय स्त्री सुरक्षा आणि शोषणाची पातळी नक्कीच एक गंभीर समस्या आहे खूपच काळजीचा विषय आहे खास करून भारतात पण खरं तर जगात सर्वत्रच जर भारताबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही म्हणता की कठोर शिक्षा हा पर्याय असू शकतो पण मला नाही वाटत की कठोर शिक्षा हा उपाय असू शकतो आपला समाज हा एका संक्रमणाच्या स्थितीत आहे आपल्या समाजातल्या कित्येक मूलभूत प्रश्नांकडे आपण लक्षच दिलेलं नाही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण स्त्री ही आपल्या समाजातल्या प्रत्येक गोष्टीचा भाग आहे याबद्दलचा स्वीकार समाजात रुजवणं हा एक असा समाज आहे जो जिथं बहुतांशी स्त्रिया गृहिणी होत्या अशा स्थितीपासून अशा एका पिढीकडे संक्रमण करतोय जिथं आता स्त्रिया घराबाहेर पडून त्या सर्व गोष्टी करतायत जे पूर्वी फक्त पुरुष करायचे तर सर्वांच्या मनात एक प्रकारचं परिवर्तन व्हायला हवं की ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे पीपल आर नॉट युज टू क्लोज लोकांना सानिध्याची सवय नाहीये म्हणून अनेक गोष्टी घडतायत शिक्षा अर्थातच महत्वाची आहे पण शिक्षा ही नेहमी हिंसा घडल्यानंतरच होते हो ते महत्वाचं आहे पण तो उपाय नाही मुख्य गोष्ट ही आहे की आता खूप सारे तरुण बरेच तरुण पुरुष हे बऱ्याच अंशी पहिल्यांदाच गावाकडून शहराकडे येत आहेत आणि आपण मूलभूत मानवी लैंगिकतेकडे लक्षच दिलं नाही आहे आपण यावर चर्चा करायलाही तयार नाही आहोत पंधरा ते पंचवीस वयाच्या दरम्यान जेव्हा मनुष्यावर हार्मोन्सचा प्रभाव हा अत्यंत जास्त असतो तेव्हा त्यावर कोणताही उपाय नाही आहे आपल्याकडे नैतिकता आहे जी जुन्या काळासाठी थी, ठीक होती पण आता आपण अशा काळात आहोत ज्यात या समस्येचा नियोजित उपाय सामान्यत लग्नाच्या रूपात पंचवीशीनंतर केला जातो आधी जो सोळाव्या किंवा सतराव्या वयात केला जायचा आता तो पंचवीशीनंतर केला जातो आणि खास काही उपायही नाही आहे आणि आत्ता वेळ आली आहे की एक राष्ट्र म्हणून एक समाज म्हणून यावर चर्चा करायला हवी की आपण हे कसं हाताळावं आपण लोकांना याला एका सभ्य पद्धतीनं हाताळायला कशी मदत करू शकू आपल्याला याचा सामना करावाच लागणार आहे फक्त नियमांच्या सक्तीनं हा प्रश्न सुटणार नाही शिक्षण समाजाची उत्क्रांती आणि कायद्याची सक्ती मिळून एक उपाय होऊ शकतो पण हे महत्वाचं आहे की तुम्ही सर्वांनी ज्यांचा समाजात काहीतरी प्रभाव आहे आणि ज्यांचं लोक अनुकरण करतात विशेषतः चित्रपट जगतातले तुम्ही सर्वांनी उघडपणे याबद्दल बोललं पाहिजे जेणेकरून ही समाजात एक साधारण संवादाची गोष्ट होऊन जाईल की मानवी लैंगिकता म्हणून एक गोष्ट आहे ज्याच्याकडे लक्ष द्यायलाच हवं कारण सगळेच संत बनवून या गरजांपलीकडे जाणार नाही आहेत बहुतेक लोकांना याला वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल या संभावनेची सोय एक समाज कसा करणार याकडे आपल्याला पाहायला हवं जर या हिंसक घटना कमी व्हायच्या असतील जर महिला आपल्या समाजात सुरक्षित राहायच्या असतील तर आपण काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे